आता राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आपण बघितलं जे बोलले ते काळ्या दगडावरची रेग, त्याचे राजकीय काही परिणाम होऊ द्या, राजकीय नुकसान झालं तरी हरकत नाही, कधी बोललेला शब्द बाळासाहेबांनी परत घेतला नाही, जे बोलले ते कन्व्हिक्शननी बोलले. बाळासाहेबांनी कधी जात पात पाहिली नाही. त्यांच्यासारखा जो नेता असतो हा आपल्याला हवा हवासाच वाटत असतो, पण शेवटी नियतीमध्ये कधी ना कधी आपल्याला त्यांना गमवावं लागतं. या सगळ्या बाळासाहेबांच्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये जी ऊर्जा होती, आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी देखील त्याचा अनुभव घेतला. मला आठवतं 99 साली सरकार गेलो होतं, आमदारांची बैठक होती आणि आमदारांच्या बैठकीला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आले. थोडी निराशा देखील होती, सरकार गेलेलं आहे, परंतु 10-12 मिनिटं त्या ठिकाणी बाळासाहेबांनी भाषण केलं आणि त्यातनं असं चैतन्य जागृत झालं की जणू काही आता आपणच सरकारमध्ये आहोत, आपणच महाराष्ट्र चालवतो आणि आपल्याशिवाय महाराष्ट्र चालूच शकत नाही, अशा प्रकारची ऊर्जा ही सगळ्या आमदारांमध्ये त्या 15 मिनिटांमध्ये त्यांनी तयार केली. ही त्यांची ताकद होती, ही त्यांची क्षमता होती, व्यक्तीला त्यांना ओळखता येत होतं. आणि खऱ्या अर्थानं जसा उल्लेख झाला की व्यक्ती मोठा कधी होतो, ज्यावेळी त्याच्यामध्ये दिलदारपणा असतो. कोणी व्यक्ती लहान मनाने मोठा होऊ शकत नाही, मोठं होण्याकरता मनाचा मोठेपणा लागतो आणि तो मनाचा मोठेपणा बाळासाहेबांचा हा त्यांच्या सोबतच्यांनी तर अनुभवलाच, पण त्यांच्या विरोधकांनी देखील तो मनाचा मोठेपणा अनेक वेळा अनुभवला. आणि म्हणूनच समाजातल्या सर्व स्तरांमध्ये बाळासाहेबांबद्दल एक आत्मीयता आणि आपुलकी आपल्याला पाहायला मिळाली. एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आय एम अ मॅड मॅड हिंदू. आणि ज्या प्रकारे बाळासाहेब स्पष्ट बोलायचे, इंटरव्ह्यू असो भाषण असो, जे मनातलं आहे ते त्या ठिकाणी ते बोलायचे, आणि बोलत असताना त्यांचं जे कन्व्हिक्शन असायचं, या कन्व्हिक्शनमुळे समोरच्या व्यक्तीवर त्याचा एक परिणाम आपल्याला पाहायला मिळायचा. आणि म्हणूनच मगाशी देखील ज्याचा उल्लेख झाला की राजकारणात असे फार कमी लोक असतात की ज्यांना एकदा बोललेलं वाक्य परत घेण्याची वेळ येत नाही. म्हणजे वेळ तर अनेकांवर येते आणि आपण ती घेतो देखील, पण मला असं वाटतं राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आपण बघितलं जे बोलले ते काळ्या दगडावरची रेग, त्याचे राजकीय काही परिणाम होऊ द्या, राजकीय नुकसान झालं तरी हरकत नाही, कधी बोललेला शब्द बाळासाहेबांनी परत घेतला नाही, जे बोलले ते कन्व्हिक्शननी बोलले. त्यांच्या जीवनातली गणितं ही राजकीय बेरजेची नव्हतीच. राजकीय बेरजेकरता कधीही त्यांनी राजकारण केलं नाही, तर जी तत्व आहेत, जे कन्व्हिक्शन आहे, याच्याकरता त्यांनी राजकारण केलं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांच्या नेतृत्वाला एक मोठी मान्यता मिळाली. आणि मगाशी जसं राणे साहेबांनी सांगितलं की अनेक तरुण हे त्यांच्या पाठीशी वेडे झाले, आणि हे देखील खरं आहे की बाळासाहेबांनी कधी जात पात पाहिली नाही. त्यांचा शिवसैनिक हा मग त्या ठिकाणी अनेक वेळा एखाद्या मतदारसंघामध्ये कुठल्या समाजाचे जास्त लोक आहेत, मग त्या समाजाचा आपण उमेदवार देऊ का, अशा प्रकारचा जेव्हा राजकीय पक्ष विचार करतात, त्यावेळी ज्या समाजाची चार मतं देखील नाहीत, अगदी मायक्रोतला मायक्रो, ओबीसी समाज असेल, मागास समाजाचा असेल, अशाही व्यक्तीला त्या ठिकाणी तिकीट देऊन निवडून आणण्याचं काम हे बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी करून दाखवलं. त्यामुळे जाती व्यवस्थेचा जो पगडा राजकारणावर होता तो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याला पराभूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलेलं आपण बघितलं. खरं म्हणजे
त्यांच्यासारखा जो नेता असतो हा आपल्याला हवा हवासाच वाटत असतो, पण शेवटी नियतीमध्ये कधी ना कधी आपल्याला त्यांना गमवावं लागतं. पण ज्याचा या ठिकाणी उल्लेख झाला की त्यांच्या विचाराचं जे धन आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. जी प्रखरता त्यांनी आपल्याला शिकवली आहे, जी विचारांची प्रतिबद्धता त्यांनी आपल्याला शिकवली आहे, ही प्रतिबद्धता कायम आपल्यासोबत राहणं हीच खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना श्रद्धांजली असणार आहे. आणि म्हणून आज ज्यावेळी या मध्यवर्ती सभागृहामध्ये बाळासाहेबांचं तैलचित्र लागलं, त्यावेळी या मध्यवर्ती सभागृहात येणारा विधानमंडळाचा प्रत्येक सदस्य जी महाराष्ट्राची अस्मिता आहे त्या अस्मितेचं प्रतीक असलेले बाळासाहेब यांच्याकडे पाहून प्रेरणा घेईल. आणि विश्वास मला आहे की या महाराष्ट्राच्या भल्याकरता, मराठी माणसाच्या भल्याकरता आणि या देशामध्ये हिंदुत्वाचा हुंकार टिकला पाहिजे याकरता निश्चितपणे प्रत्येक व्यक्ती प्रेरणा घेईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांना आदरांजली अर्पित करतो, आपले अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.